लोणी येथे संत शिरोमणी नरहरी महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा संपन्न झाला. यानिमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं. सकाळी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर मिरवणूकही काढण्यात आली. लोणी येथील बळी नारायण रोड या संत नरहरी महाराज नियोजित मंदिर परिसरामध्ये मगर महाराज यांचं प्रवचन आणि रवींद्र मोतीलाल मेड यांच्या वतीनं भंडाराही संपन्न झाला. या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त लोणी बुद्रुक सहकारी सोसायटीच्या हॉलमध्ये ग्रामस्थांसाठी होम मिनिस्टर, फॅन्सी ड्रेस, डान्स, संगीत खुर्ची, प्रश्नमंजुषा, लिंबू चमचा अशा स्पर्धाही ठेवण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील, धनश्रीताई विखे, समाजभूषण सोपान मैड, नरहरी महाराज सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राम मैड, ज्येष्ठ कार्यकर्ते देवराम माळवे, तसेच नवयुवा मंडळ शिरोमणी शासनचे अध्यक्ष सिद्धांत श्याम मिसाळ, उपाध्यक्ष कन्हैया विजय मैड, सेक्रेटरी ओम हरीश माळवे, सहसेक्रेटरी श्लोक राम डहाळे यांची उपस्थिती होती. नवीन युवा पिढीने सुरुवात केलेली आहे मंडळाच्या कामासाठी, तरी पण आपण याच वर्षी नरहरी महाराज पुण्यतिथीनिमित्त चांगलं प्रतिसाद मिळालेला आहे. नरहरी महाराज जयंती या दिवशी पुतळ मारण्याचा कार्यक्रम करणार आहे आपण. मंदिराचं काम आपल्याला लवकरच चालू करायचं आहे, तरी सर्व समाज बांधवांनी सढळ हाताने योगदान करावं, मदत करावी, म्हणजे आपलं कार्यस्फूर्तीत येईल. आज नरहरी महाराज पुण्यतिथी कार्यक्रम वर्ष 22वे लोणी बुद्रुक या ठिकाणी आम्ही साजरा करत आहोत. तर सालाबादप्रमाणे आम्ही याही वर्षी पुण्यतिथी साजरी केली. आमच्या युवक मंडळाने खूप काही योगदान दिले आणि ती खूप चांगल्या पद्धतीने साजरी केली. तर आमची आज या ठिकाणी पुण्यतिथी आम्ही जागा घेऊन 3 वर्ष झाली आहे. 3 वर्षापासून आम्ही या मोकळ्या जागेत पुण्यतिथी साजरी करत आहोत. तरी माझं सर्व समाज बांधवांना आव्हान आहे, त्यांनी मंदिरासाठी आपल्याला आर्थिक मदत करावी. आणि महाराष्ट्रातील इतरही लोकांना मी आवाहन करतो, त्यांनीही आमच्या या कामी हातभार लावा असे मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो. सालाब्रासप्रमाणे आम्ही ह्याही वर्षी श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सांस्कृतिक मंडळाने हा पुण्यतिथी सोहळा आयोजित केला. यावेळी प्रसंगी माननीय सौ नामदार शालिनीताई विखे पाटील ह्या आमच्या कार्यक्रमास उपस्थित राहिले. त्याबद्दल माननीय सौ धनश्रीताई विखे पाटील, डायरेक्टर ऑफ ब्रिलियंट बर्ड स्कूल आणि रागिनी महिला ग्रुपच्या डायरेक्टर या आमच्या कार्यक्रमाप्रसंगी इथं उपस्थित राहिले. विविध कला सांस्कृतिक मंडळाचे कार्यक्रम आम्ही इथं आयोजित केले होते. त्यामध्ये डान्स कॉम्पिटिशन घेतले होते, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन घेतले होते, होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतला होता, प्रश्न मंजुषे घेतले होते, त्यानंतर विविध संगीत खुर्ची झालं. जे रेग्युलर जे कला सांस्कृतिक कार्यक्रम असतात ते आम्ही इथं पार पाडले. विविध मुलांना जेवढे सहभागी झालेले मुलं होतं सगळ्यांना पारितोषिक देण्यात आलं. पहिले, दुसरे, तिसरे हेही प्राईज काढण्यात आले, त्यांनाही सगळ्यांना गिफ्ट देण्यात आलं. अशा प्रकारे आम्ही हा 22वा आमचा पुण्यतिथी सोहळा होता, म्हणजे लोणीत चालू केल्यानंतर हे 22वं वर्ष होतं पुण्यतिथी सोहळा करण्याचं. सध्या पुण्यतिथीचा कार्यक्रम हा आजचा फार चांगला झालेला आहे. आणि आमच्या नव्या पिढीचे जे 2 मुलं आहेत, एक सिद्धांत श्याम मिसाळ आणि कन्हैया विजय मै, यांनी चांगल्या प्रकारे हा पुण्यतिथीचा कार्यक्रम हाताळलेला आहे. अशीच त्यांनी अपेक्षा कायम ठेवावी आणि आम्ही त्यांच्या मागे सदैव उभं राहू. मी श्री संत शिरोमणी नरहरी महाराजांची ही 22वी पुण्यतिथी आम्ही लोणीमध्ये साजरी केलेली आहे. दरवर्षी आम्ही विविध कार्यक्रम वगैरे आयोजित करतो त्या पद्धतीनं. आणि दुसरी गोष्ट, आयोजित करण्याचा हेतू म्हणजे सर्वजण भक्तजण ह्या याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झाले पाहिजे. नवीन नवीन त्याच्यामध्ये कार्यक्रम्स आम्ही घेत असतो. ह्या कार्यक्रमासाठी सौ शालिनीताई पाटील पण उपस्थित होत्या, सौ धनश्रीताई पण उपस्थित होत्या. त्यांच्या हातून सकाळी महापूजा वगैरे कार्यक्रम फेरी वगैरे आम्ही मारून गाव फेरी घेऊन आम्ही पूर्ण कार्यक्रम आयोजित करीत असतो. याच्यामध्ये सगळ्यांना प्रोत्साहन मिळतं आणि याच्यानंतर अजून पुढील नवीन युवक मंडळ आहे त्यांच्यासाठी हे प्रोत्साहनाची बाब आहे का त्यांनी इथून पुढे अजून याच्यामध्ये काहीतरी एक नवीन काहीतरी कलाकृती दाखवून त्यांनी हा कार्यक्रम परत नवीन उभा करावा अशी आमची इच्छा असते. म्हणून हा कार्यक्रम आम्ही सादर करतो. कार्यक्रमानिमित्त आम्ही विविध बक्षीस वगैरे याच्यामध्ये ठेवलेले होते. होम मिनिस्टर आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला होता, त्याच्यामध्ये KKM सारीज अँड कलेक्शनच्या वतीने 2 पैठणी आम्ही त्यांना गिफ्ट दिलेले आहे. लहान मुलांना छोटे छोटे बक्षीस पण त्यांना पण आम्ही याच्यात दिलेले आहे. प्रत्येकाला याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये बक्षीस मिळाल्यानंतर ते पुढच्या वेळेस कार्यक्रमाला उपस्थित राहतात, त्यांना त्याच्यामध्ये आनंद वाटतो. म्हणून आम्ही या बक्षीसाचं नियोजन पण ठेवलेलं असतं.
त्याचं पण आम्ही त्यांना वाटप पण करून झालेले आहे. आता नंतर दरवर्षी आमच्याकडं या कार्यक्रमासाठी भंडारा एकजण कुठेतरी घेत असतो. यावर्षीचे भंडाऱ्याचे मानकरी श्री रवींद्र मूर्तीलाल शेतमईट यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. भंडाऱ्याचे मानकरी ते आहेत. अन्न खर्च हा त्यांचा स्वतःचा असतो. पैठणी देण्या पैठणी स्पॉन्सरशिप KKM सारीज अँड कलेक्शन किसन काका मिसाळ सारीज अँड कलेक्शन यांनी ही त्यांच्या स्वेच्छेने त्यांनी दिलेल्या आहेत. तर सहभागी सर्व स्पर्धकांना भेटवस्तूही देण्यात आल्या. किसान काका मिसाळ सारीज अँड कलेक्शनच्या वतीनं दोन विजेत्या होम मिनिस्टरला पैठणही देण्यात आली. संत शिरोमणी महाराज असतील, तुकोबा महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, पूर्वीच्या काळी हे सर्व महाराज लोक जे संत होऊन गेलेले आहेत, निश्चितच संतांनी चांगली शिकवण आपल्याला दिलेली आहे. कधीही जातीपातीचं राजकारण न करता आपण सर्व एक आहोत हे त्यांनी आपल्याला समाजाला दाखवून दिलेलं आहे. त्यांच्या ह्या संतांच्या याच्यानुसारच आपल्या सर्वांना खरं आपण जगलं पाहिजे. गरीब श्रीमंत हा भेदभाव न करता सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची जी भूमिका आहे ती तुम्हाला आम्हाला ठेवायची आहे. ज्यांनी आशिया खंडातला सर्वात पहिला सहकारी साखर कारखाना काढला असे पद्मभूषण एक पद्मश्री विखे पाटील आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांना सुद्धा वारकरी संप्रदायाचे जे काही आशीर्वाद लाभलेले आहेत, निश्चितच हे संतांच्या वाटचालीचे याच्याखाली त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य ते जगलेले आहे आणि सर्वांना बरोबर घेऊन त्यांनीही काम केलेलं आहे आणि आपल्यालाही ते सर्वांना करायचं आहे. म्हणूनच या पुण्यतिथीनिमित्त आम्हाला इथे आमंत्रित केलं. आपण जे काही दीपप्रज्वलन केलं, दर्शन घेण्याचा योग आला आणि आज अंगारकी चतुर्थी आपली संकष्टी चतुर्थी आहे. या निमित्ताने मी सर्वांना चतुर्थीच्या आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देते. वसुदेव गायके, सी न्यूज मराठी, लोणी.